नमस्कार, मी विशाल परदेशी. आपल्या हक्काचं घर असावं, आपलं घर असावं म्हणून माणूस पैन पैसे जमा करून एक वन रूम किचन का होईना खरेदी करतो. या हक्काच्या छताखाली त्याला सुरक्षित वाटतं कारण ते आपलं असतं, स्वतःचं असतं. पण जेव्हा हेच हक्काचं छत आपल्या कुटुंबाचं जीव घेतं तेव्हा ते घर काळ म्हणून आपल्यासमोर उभं राहतं. पण याला जबाबदार कोण असतो? कोण असतं? तो बिल्डर जो एक महल हो सपनो का अशा जाहिराती करत आपल्याला ते घर विकतो किंवा विकत घ्यायला लावतो. महाडची दुर्घटनाच बघा ना, केवळ 5 महिन्यात उभी केलेली 5 मजली इमारत 7 वर्षात पत्त्यासारखी कोसळली, होत्याचं नव्हतं झालं, माणसं गमावली. आता अटक, चौकशी, सगळंच काही होणार. पण माझा प्रश्न हा आहे की हे थांबणार केव्हा? आणि याचविषयी मी चर्चा करणार आहे. याला जबाबदार कोण? दोन किलेर मधले कडकले. महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल झालेत आणि यामध्ये 2 बिल्डर, तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपालिका इंजिनियर, आर्किटेक्ट, RCC कन्सल्टंट या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर फारूक काझीला अटक करण्यासाठी महाड पोलिसांचं पथक रवाना झालं हे देखील कळत आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंकी. आत्ता क्षणाला घटनास्थळावरती आहेत ते आपल्याला वेळोवेळी याविषयी अपडेट देऊ करतायत. प्रफुल्ल, सगळं झाल्यानंतर आता कारवाईचं बडगा या सगळ्या गोष्टी होतीलच, पण एक थांबणार केव्हा? याला एक व्यवस्थापन असू शकत नाही का? एक सिस्टीम असू शकत नाही का? 5 महिन्यात 5 मजली इमारत उभी केली जाते, 7 वर्षात ती कोसळते आणि जेव्हा ती कोसळते तेव्हा लक्षात येतं की तिचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. एक व्यवस्था असू शकत नाही यावर देखरेख करणारी? विशाल, प्रफुल्ल, तुला माझा आवाज येतोय? हा विशाल, परत एकदा प्रश्न. माझा प्रश्न असा होता, आपण प्रश्नच हा विचारतोय की याला जबाबदार कोण? की 5 महिन्यात 5 मजली इमारत उभी केली जाते, 7 वर्षात ती कोसळते, होत्याचं नव्हतं, होतं, पुन्हा कारवाई, ह्या सगळ्या चर्चा होतील, पण आता काहीतरी ठोस व्हायला हवं. नक्कीच विशाल, ही इमारत दुर्घटना असेल किंवा इतर देखील इमारतींच्या दुर्घटना असतील तर या सर्व इमारतींच्या दुर्घटनेला जबाबदार कोण, हा प्रश्न तर कायम उपस्थित होतो की या इमारतींचं काम जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे, या सर्व इमारतींना NOC कशा पद्धतीने मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी या सगळ्या इमारतींची तपासणी केली का, असे विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होतात. पण बऱ्याच वेळा जी आहे ती चेंडू जो आहे या कोर्टातून त्या कोर्टात जसा टोलवला जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी होतं. आपल्यासोबत स्नेहल जगताप आहेत, नगराध्यक्ष आहेत. कारण या ठिकाणी प्रश्न उपस्थित जो होतो आहे की या संपूर्ण इमारतीचं जे बांधकाम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं आणि पालिका त्याला जबाबदार आहे का, या संदर्भात आपण त्यांना बोलणार आहोत की पालिकेवर ठपका ठेवला जातोय की कशा पद्धतीनं ही इमारत निकृष्ट दर्जाची होती आणि त्याची चौकशी एकटाच शिंदेने सुद्धा लावली आहे. नाही असं आपण म्हणू नये. पहिली गोष्ट, ज्यावेळेला अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे येतात त्यावेळेला तात्काळ आम्ही त्याच्यावरती ज्या उपाययोजना असतील त्या आम्ही करायला लावतो. प्रशासनाला त्या पद्धतीच्या सूचना देखील या ठिकाणी केल्या जातात. राहिला प्रश्न या इमारतीचा, जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं नागरिकांशी माझ्याकडे तक्रारीचं पत्र या ठिकाणी नव्हतं. जर का ते असतं, निश्चितपणे ही घटना या ठिकाणी आम्ही होऊच दिली नसती. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठेही नगरपालिका प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे. नगरपालिका प्रशासन आपण जरी म्हणत असलो पण अधिकारी देखील याला खूप मोठ्या पद्धतीने जबाबदार आहे. पण अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम लोकप्रतिनिधींचं देखील महत्वाचं असतं, ते या ठिकाणी झालं नाही असा महत्वाचा आरोप होता. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की नगरपालिका प्रशासन बिल्डिंग परमिशनच्या बाबतीमध्ये सीमित असतं. एकूण FSI किती द्यायचा आहे त्याचं उल्लंघन होणार नाही ना. काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी दिलेल्याप्रमाणे जो आपला आर्किटेक्ट असेल, जो या ठिकाणी RCC कन्सल्टंट असेल आणि बिल्डर असेल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण मोजमापं घेऊन त्याला भोगवटा दिला जातो. राहतो प्रशासनाचा या ठिकाणी कंट्रोलचा भाग. हा कंट्रोलचा भाग नगरपालिकेकडे ठेवलेलाच नाही. जर क्वालिटी ही नगरपालिकेकडे जर का त्यांच्या स्वतंत्र इंजिनियर महाराष्ट्र सरकारने दिला असता तर अशा घटना कुठेही घडल्या नसत्या. राहिला प्रश्न या ठिकाणी या बिल्डिंगचा, 10 वर्ष किंवा 7 वर्ष झालेली ही बिल्डिंग पडेल असं कुणीही विचार केला नाही. स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीमध्ये बरं नागरिकांची लेखी तक्रार एकही नगरपालिकेकडे नाही,
आणि म्हणून जर तक्रार असती तर नक्कीच ज्या जुन्या बिल्डिंग 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या त्यांचा आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून ज्या निकृष्ट आहेत त्यांना आम्ही खाली करायला लावलेलं आहे. आणि या बाबतीमध्ये देखील आम्ही जरी ती नवीन असती आणि तक्रार असती तरी ती काळजी घेतली असती. म्हणजे एक सर्वात महत्वाची विषय जो आहे, आम्ही रहिवाशांशी देखील बोललो, इमारतीच्या शेजारच्या लोकांशी देखील बोललो, जवळपास 1 वर्षापासून या इमारतीचा कुठे स्लॅब पडतो आहे, कुठे प्लास्टर पडतं आहे, या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत त्या नगरपालिकेकडे देखील केल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मालक जो आहेत त्याच्याकडे देखील वारंवार तक्रारी केल्या आहेत. मालकानं या ठिकाणी स्लॅब आणि प्लास्टर हे पुन्हा करून घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पालिकेला दिसल्या नाही. 100% आपण जे सांगताय की मालकांनी मालकाकडे तक्रारी केल्या, जेव्हा ही घटना घडल्यानंतर आम्ही इथे आलो त्यावेळेला काही नागरिक हेच सांगत होते की सातत्याने ह्या बिल्डिंगचे वेगवेगळे पार्ट्स पडत होते. बिल्डरचं ऑफिस अजूनही ह्या बिल्डिंगमध्येच होतं. त्याच्याकडे जात होते, त्याला विनंती करत होते, तो सांगत होता कुठेही तक्रार करू नका, मी तुमचं दुरुस्त करून देईल. पण नागरिकांनी त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी जर नगरपालिकेकडे आले असते तर आज ही दुर्घटना घडली नसती, आम्ही त्याच्यावरती कठोर कारवाई केली असती. शिवसेनेचे शहर प्रमुख आहे, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. काय परिस्थिती वाटते, जे जगताप माणिक जगताप जे सांगतायत ते योग्य वाटतं? नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीची दुर्घटना घडते त्यावेळेला आम्ही सगळे जागे होतो. योग्य प्लॅटफॉर्मवरती तक्रार करायला पाहिजे ती योग्य प्लॅटफॉर्मवरती आम्ही तक्रार करत नाही, आमचा दोष आहे, आमची चूक आहे. ह्या बिल्डिंगचं काम 100% निकृष्ट होतं, कारण ज्या वेळेला बांधकाम सुरू होतं त्यावेळेपासून इथं कधी आमच्या शेजारचीच इमारत असल्यामुळे आम्हाला पूर्ण माहिती आहे की जर पाणी मारलं जात नव्हतं, वाळू तर नीट वापर केला जात नव्हता, अर्थात ही गोष्ट नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही. आता त्या नगरपालिकेला भोगवटा देताना त्यांनी FSI किती वापरलाय, त्यांनी बांधकाम परमिशन घेतले का नाही घेतले, ह्या गोष्टी तपासायला लागतील की 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी निकृष्ट बांधकाम होतं हे जर स्पष्ट होणार असेल तर ही काम थांबवण्यात का आलं नाही? नाही, बांधकाम 100% निकृष्ट दर्जाचं होत होतं, त्याबद्दल दुमत अजिबात नाही. पण हा रोल मुळामध्ये नगरपालिकेकडे किती जातो हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. नगरपालिकेच्या अखत्यारीतल्या येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तिथं असलेलं ती जागा, त्याला FSI किती दिला जातो आणि त्या FSI प्रमाणे बांधकाम तेवढ्याच क्षेत्रफळाचं झालंय का नाही, अशा पद्धतीचं नगरपालिकेचं. आज आम्ही शिवसेना आहे, विरोधी पक्षात असलो म्हणून उगत ज्या अनावश्यक गोष्टी आहेत की ज्या म्हणजे बोलणं पण चुकीचं आहे की ज्या वेळेला एखादं बांधकाम क्षेत्र येतं त्या बांधकाम मध्ये काम करताना त्याची क्वालिटी तपासण्याचं काम हे नगरपालिकेचं नसतं. नगरपालिका काय बघते, FSI किती दिलाय आणि तेवढा FSI कंझ्युम झालाय की नाही किंवा त्याच्यापेक्षा जास्त बांधकाम झालंय का नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे. हाच विषय जो आहे की नगरपालिकेचं काम आहे की त्यावर निरीक्षण ठेवण्याचं काम आहे. माझं म्हणणं आहे की जर समजा निकृष्ट दर्जाचं बांधकाम सर्वजण सांगत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई का झाली नाही? जसं मी म्हटलं तुम्हाला की ज्या वेळेला अशा पद्धतीचं आपण बांधकाम करायला घेतो तर त्याच्यामध्ये ज्या MRTP ऍक्टनुसार ज्या नगरपालिकेच्या अखेरीतल्या ज्या गोष्टी असतील त्याची पाहणी ही निश्चितपणे नगरपालिका प्रशासनामार्फत ही केली जाते. पण जर का हे त्यावेळेला समोर आलं असतं तर निश्चितपणे ते बांधकाम थांबवलं गेलं असतं. या ठिकाणी स्वतः नगरविकास मंत्री देखील येऊन गेले, त्यांनी स्पष्ट केलं की ही इमारत अशाच इमारती ज्या आहेत त्या आणखी देखील आहेत, त्यांचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा विषय जो आहे तो आम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करतोय. म्हणजे नक्कीच कुठेतरी या बिल्डिंग सारखा इतर बिल्डिंग देखील या ठिकाणी झाल्यात आणि त्याला काही अधिकारी महापालिकेतले जबाबदार आहेत. पहिली गोष्ट पुन्हा तुम्हाला समजून सांगतो की स्ट्रक्चरल ऑडिट करणं ही तक्रारीनंतर किंवा तिचा आयुमर्यादा संपल्यानंतरचा विषय आहे. माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं असेल की अशा पद्धतीने केलं पाहिजे. नगरपालिकेकडे जे जे अर्ज प्राप्त झाले की जी बिल्डिंग धोकादायक आहे त्याचं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं. साधारणतः एका बिल्डिंगला 1,00,000 रुपये खर्च येतो, ही कवर्ग नगरपालिका आहे, तरी देखील आम्ही विकासाचे पैसे बाजूला ठेवून नागरिकांचा जीव महत्वाचा करून आम्ही त्या ठिकाणी करून लोकांना खाली करायला सांगितलं. माझी तुमच्या माध्यमातून नगरविकास मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या नगरपालिकेमध्ये जे काम होतं, जो सर्वसामान्य माणूस बिल्डरकडे पैसे भरतो आपल्या स्वतःचं स्वप्न असतं घराचं आणि त्याच्यावरती कंट्रोल नगरपालिकेचा 0 आहे, त्याला तुम्ही अधिकारच दिलेले नाहीत. जर अशा ठिकाणी तुम्ही एखादा इंजिनियर दिलात आणि कायमस्वरूपी चालणाऱ्या कामामध्ये एखादा नगरपालिकेचा प्रतिनिधी सुपरविजनला दिलात तर नक्कीच नगरपालिका ह्या गोष्टीला जबाबदार राहू शकते. आज नगरपालिकेचा ह्याच्यात कशाच रोल नाही, पण केवळ कारण नसताना जो आज निर्माण केला गेलाय की या ठिकाणी नगरपालिकेने भोगवटा दिला, नगरपालिकेने परवानगी, सगळ्या परवानग्या या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केल्या जातील. माझी दुसरी विनंती आहे की आज ठाणा असेल, डोंबिवली असेल, मुंबई असेल, मोठमोठ्या बिल्डिंग पडतायत,
पण बिल्डिंग पडत असताना त्या ठिकाणच्या इंजिनियरला किंवा आयुक्ताला जबाबदार धरला गेला नाही. पण मला आज कळलं की या ठिकाणी गुन्हा दाखल करत असताना त्यावेळच्या सीओला आणि त्यावेळच्या इंजिनियरला देखील जबाबदार धरलेला आहे. तर हे संयुक्तित नाही. एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे पूर्णपणे बिल्डर आणि या ठिकाणी असणारा जो काही जबाबदारी बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट हे सगळे जबाबदार आहेत, हे माझं स्पष्टपणाचं मत. नक्कीच. आपण जे एक या ठिकाणी रहिवासी आहेत, त्यांच्या भाऊ इथं आहेत, ही इमारत जर आपण पाहिली तर एक खड्डा होता, ते खड्डा बुजून या ठिकाणी इमारत झाली, हे सर्वांचं मत आहे. काय तुम्हाला अनुभव, भावाने कधी सांगितलं की अशा पद्धतीने इमारत बांधली जाते? नाही, भावाचे इथे ऑफिस होते असे त्यांनी कधी काय सांगितलं नव्हतं. त्याचं इथे ऑफिस होते, पण तो काल ते हॉटेलमध्ये जेवला आणि इथे झोपायला आला होता, रेस्ट करायला आला होता. नंतर ही तो 6:15 6:25 तो त्याच्या मित्राकडे चॅटिंग करत होता. पण 6:30 ही घटना घडली आणि त्यानंतर काय झालं तर अजूनपर्यंत काय तो भेटलेला नाही आहे. त्याचं नाव आहे नवीद जावेद छमाने. नक्कीच. या ठिकाणी त्याच्या भावाचं देखील म्हणणं आहे की कशा पद्धतीने या सर्व जी परिस्थिती आहे ती त्यांनी देखील वर्तवलेली आहे. आपण आणखी हा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहे. अगदी बरोबर, घेऊयात एक ब्रेक. पण ब्रेक नंतर आपण आणखीन काही प्रश्न विचारणार आहोत तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांना, आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत. वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त न्यूज 18 लोकमत.